आणि यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या रिधोरा फाट्यावर प्रतिबंधित असलेली बोगस बीटी बियाणं पोलिसांनी जप्त केली आहेत. 60 बीटी पाकिटे जप्त करत तिघांना ताब्यातही घेण्यात आले. रिधोरा फाटा चौकामध्ये प्रतिबंधित बीटी बियाणं विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानंतर कृषी विभागानं पोलिसांच्या मदतीनं सापळा रचला, कारवाई केली. या कारवाईमध्ये 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.